नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या तीन रत्नांना त्रिवार अभिवादन करतो। बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये प्राजक्ताताई मयूर पगारे ताईंचा गर्भसंस्कार विधी या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांनी सांगितलेला जो मंगलमय उपदेश परित देशनेच्या द्वारा आपण केलेला आहे, म्हणजे गाथांच्या द्वारा, जे आपलं बुद्धवचन असते, मूळ बुद्धवचन पाली वचन, त्याला परित देशना असं म्हटलेलं आहे। तर परित देशनेच्या द्वारा आपण तुम्हाला सील दिलं, पंचशील दिलं, त्यानंतर बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, विशेष रूपाने आव्हान सूत्रांचा पाठ केला आणि गर्भसंस्काराला सुरक्षित करण्यासाठी त्यांच्याप्रती मंगलमैत्रीची भावना म्हणून आपण करणीमित्त सूत्राचा पाठ केला आणि अंगुलीमाल सूत्र विशेष रूपाने आपण ताईच्या साठी या ठिकाणी म्हटलेलं आहे। आशीर्वाद गाथा सुद्धा आपण म्हटली। तर एकंदरीत जे काही बुद्धवचन असतात ते बुद्धवचन आपण आपल्या जीवनामध्ये जर धारण केले, त्यानुसार जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच आपलं जीवन आपण सुखपूर्वक जगत असतो। गर्भसंस्कार विधीच्या निमित्ताने, तर गर्भसंस्कार हा जो विधी आहे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। विशेष रूपाने संस्कार देण्यासाठी हा विधी अत्यंत महत्त्वपूर्ण असतो। गर्भसंस्कार आपणच करतो असं नाही आहे, ऐक ना, म्हणजे आज घडीला आपण करतोय किंवा काही अन्य लोक करतात असं नाही आहे। तर गर्भसंस्कार विधी हा हजारो वर्षापासूनची परंपरा आहे, बुद्ध परंपरा आहे, जे अन्य धर्मामध्ये सुद्धा लोक करतात, बौद्ध तत्वज्ञानामध्ये सुद्धा करतात, सर्वच धर्मामध्ये आपापल्या परीने तो संस्कार करत असतात। बौद्ध संस्काराचा किंवा बुद्ध तत्वज्ञानाचा जर आपण आधार घेतला गर्भसंस्काराच्या निमित्ताने, तर आपण बघतो की बाबासाहेबांनी लिखित बुद्धाने त्यांचा धम्म ग्रंथामध्ये महामाईला जेव्हा म्हणजे गर्भधारणा होत असते, तर त्यामध्ये बाबासाहेब असं लिहितात की शाक्य लोक वप्रमंगल नावाचा उत्सव त्यांच्या काळामध्ये शाक्य लोकांमध्ये साजरा केला जात असे। महामाईला जेव्हा गर्भधारणा होते, तर उत्सव म्हटल्यानंतर त्याही काळामध्ये नाचगाणे असतील, मद्यसेवन असेल किंवा अन्य प्रकारच्या गोष्टी असतील, तर महामाया यावेळेस राजा शिद्धोदन यांना म्हणते की महाराज, यावेळेसचा जो वपरमंगल नावाचा जो उत्सव आहे, तर यावेळेस नाचगाणे, मद्यसेवन किंवा अन्य प्रकारचा कार्यक्रम न करता आपण या 7 दिवसापर्यंत, म्हणजे 7 दिवस असं म्हटलं आहे की महामाया उपोषित शीलाचं पालन करत असते आणि 8व्या दिवशी 4 लक्ष सुवर्ण मोहरा जे काही गोरगरीब असतील, अनाथ असतील, असे लोक असतील, या सर्वांना दान करत असते, तो वप्रमंगल उत्सव संपन्न करत असतो। म्हणजे उपोषित शीलाचं आचरण करून, ऐक ना, वप्रमंगल नावाच्या निमित्ताने उपोषित शीलाचं महामाया आचरण करत असते आणि एखादं कुशल कर्म करून, पुण्य कर्म करून आपण जेव्हा दान पुण्य करत असतो, कुशल कर्म करत असतो, तर त्याचा विशेष लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो आणि त्यामुळे हे ऐतिहासिक दृष्टिकोनातून आपल्याला हे उदाहरण पाहायला मिळतं। दुसरं बौद्ध साहित्यामध्ये उदाहरण बोधी राजकुमार, जसं आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती गर्भसंस्काराविषयी खूप सारे प्रवचन आहे, जसं आता भंतींचं तुम्ही प्रवचन ऐकत होता, कारण खूप सारे प्रवचन ते तुम्हाला ऐकायला मिळतील, चॅनलवर तुम्ही ऐकू सुद्धा शकता। तर बोधी राजकुमार हा जो राजकुमार असतो तो स्वतःच्या सुखसुविधेसाठी कोकणाद नावाचा एक महाल निर्माण करत असतो आणि कोकणाद नावाचा महाल निर्माण केल्यानंतर मग त्याला असं वाटतं की आपण उपभोग घेण्यापूर्वी, जसं आपण गृहप्रवेश करतो की नाही, घर नवीन बांधलेलं आहे, चला आता गृहप्रवेश करू, यानंतर आपण राहण्यासाठी तिथे जाऊया, तर त्याला सुद्धा असं वाटते की सुरुवातीला भगवंताला आपण विहारा आपल्या घरामध्ये महालामध्ये भोजन दान देऊ आणि त्यानंतर आपण तिथे राहण्यासाठी जाऊ। तर भगवंतासाठी तो सुंदर आपल्या गेटपासून महालाच्या ते दरवाजापर्यंत सुंदर एक गालिचा, लाख मोलाचा गालिचा तो टाकत असतो। लाख मोलाचा गालिचा टाकल्यानंतर भगवंत येतात, भिक्खू संघ येतो आणि तो म्हणतो की भगवान,
आतमध्ये आपण प्रवेश करावा, भगवंत काहीच बोलत नाहीत. पहिल्यांदा म्हणतो, दुसऱ्यांदा म्हणतो, तिसऱ्यांदा म्हणतो, भगवंत काही बोलत नाहीत. आणि एक दृष्टिक्षेप आनंदाकडे भगवंत टाकतात. आनंद भगवंताचा संकेत ओळखतात आणि बोधिराज कुमारला म्हणतात की बोधिराज कुमार, हा जो गालिचा आहे तर तू काढून घे. भगवंत येणाऱ्या काळामध्ये लोकांना जाणून, लोकांच्या श्रद्धेला जाणून या गालिच्यावरती चालू इच्छित नाही आहे. मग तो गालिचा पूर्ण काढला जातो आणि भगवंत महालामध्ये प्रवेश करतात. प्रवेश केल्यानंतर स्वतःच्या हाताने अत्यंत स्वादिष्ट पंचपक्वान्नाचं भोजन बोधिराजकुमारची माता, पत्नी किंवा संपूर्ण परिवार भगवंताला, भिक्खू संघाला देत असतात. आणि भोजन दिल्यानंतर तो म्हणतो की भगवान, माझी बुद्ध धम्म संघावरती खूप श्रद्धा आहे, तीन रत्नावरती माझी खूप श्रद्धा आहे. भगवान, जेव्हा मी मातेच्या गर्भामध्ये होतो तेव्हा माझी माता माझ्या दासीला अशी म्हणाली की तू भगवंताकडे जा आणि भगवंताकडे जाऊन माझ्या वतीने तू भगवंताला वंदन कर आणि बोधिराजकुमारच्या म्हणजे मातेच्या गर्भामध्ये असणारं जे बाळ असेल तर ते गर्भामध्ये असणारं बाळसुद्धा बुद्ध धम्म संघाला शरण जाणार आहे, मातासुद्धा शरण जाणार आहे. त्याच्यानंतर भगवान, माझा जन्म झाला, जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने माझ्या दासीला भगवंताकडे पाठवलं, भगवंताला वंदन केलं, प्रणाम केला आणि पुन्हा ती असं म्हणाली की भगवान, बोधिराजकुमार म्हणजे बोधिराजकुमारची माता प्रसूत झाली आहे, तिने बाळाला जन्म दिला आहे आणि जन्मास आलेलं बाळ बोधिराजकुमार सुद्धा बुद्ध धम्म संघाला शरण जात आहे. भगवान, प्रत्यक्ष रूपाने आज या शरीराने मी बुद्ध धम्म संघाला शरण जात आहे. भगवान, मी गर्भामध्ये सुद्धा होतो तेव्हाही माझ्या मातेच्या द्वारा मी तीन रत्नाचं शरण ग्रहण केलं. माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा सुद्धा मी माझ्या दासीच्या द्वारा तीन रत्नाचं शरण ग्रहण केलं. भगवान, आता प्रत्यक्ष रूपाने मी भगवंताचं तीन रत्नाचं शरण ग्रहण करत आहे. भगवान, मला एक विचारायचं आहे, एक विनंती आहे, आपली जर परवानगी असेल तर विचारू का? तर भगवंत असे म्हणतात की विचारा. तर त्या ठिकाणी तो म्हणतो की भगवान, मी सुंदर हा गालिचा टाकला आपल्याला येण्यासाठी. भगवान, आपण त्या गालिच्यावरती का नाही चाललात? आपण त्या गालिच्यावरती का नाही चाललात? तर भगवंत स्मित हास्य करतात आणि भगवंत असे म्हणतात की बोधिराजकुमार, तो गालिचा टाकताना तू मनामध्ये कोणता उद्देश ठेवला होता? तर तो म्हणतो भगवान, मी असा विचार केला की मला संतती नाही आहे आणि जर समजून घ्या मी भगवंताची सेवा करेल, भगवंताची मी सेवा केली समजून घ्या, तर हे गालिचा त्याच उद्देशाने मी टाकला. भगवंत, भिक्खू संघ या गालिच्यावरती जर येईल समजून घ्या तर मला सुद्धा पुण्य प्राप्त होईल किंवा मला संततीचा लाभ होईल. भगवंत असे म्हणतात की म्हणूनच मी त्या गालिच्यावरती चाललो नाही. तर तो म्हणतो, का भगवान मला संततीचा लाभ होणार नाही? तर भगवंत असे म्हणतात की नाही, तुला कुठल्याही प्रकारे संततीचा लाभ होणार नाही. मग का होणार नाही भगवान? तर त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कारण मग भगवंत सांगत असतात. तर मनुष्याच्या जीवनामध्ये संततीचा लाभ हा अनंत आणि असीम पुण्यामुळे प्राप्त होत असतो. अनेक माता भगिनींना बघा, संतती वगैरे नसते. तर भगवंत असे म्हणतात की त्याला म्हणजे वर्तमान काळाचे कर्म सुद्धा असतात. वर्तमान काळामध्ये खान पान, राहन सहन आपलं जर समजा व्यवस्थित नसेल, आपली उपजीविका व्यवस्थित जर नसेल किंवा कर्माचा एक भाग असतो तो, तर या दोन गोष्टी त्यामुळे असतात. तर भगवंत असे म्हणतात की सदग्रस्तांच्या जीवनामध्ये संतती प्राप्त होणे हा सुखाचा क्षण आहे. सुख मनुष्याच्या जीवनामध्ये प्राप्त होते. मग तिथे आपण असा विचार करू नये, तसा आपण विचार करू नये की मुलगा असावा किंवा मुलगी असावी. नाही तर कधी कधी अट्टहास केला जातो, ऐक ना, व्यवहारामध्ये आजही वर्तमान काळामध्ये सुद्धा असा अट्टहास केला जातो की मुलगा झाला पाहिजे, ऐक ना, किंवा मुलगी झाली पाहिजे. म्हणजे जर समजा घरामध्ये मुलगी असेल तर आपला अट्टहास असतो की मुलगा झाला पाहिजे, जर घरामध्ये मुलगा असेल तर आपला अट्टहास असतो की मुलगी झाली पाहिजे. परंतु भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये निसर्गाच्या नियमाला अनुसरून मुलगा असो अथवा मुलगी असो, आपल्याला संतती प्राप्त होणे हे आपल्या जीवनातील सर्वात मोठं कुशल कर्म असते, पुण्यकर्म असते. आणि त्यामुळे मुलगा असो अथवा मुलगी असो, समान रूपाने आपण त्यांच्यावरती संस्कार दिले पाहिजे. ऐकलं, मुलगा असेल तरी चांगले संस्कार दिले पाहिजे आणि मुलगी असेल तरी आपण चांगल्या प्रकारचे संस्कार दिले पाहिजे. म्हणजे आपण त्यांना जशा प्रकारचं घडवतो, ऐकलं, मुलगा असो अथवा मुलगी असो, आपण त्यांना जसं घडवतो
तशा प्रकारे त्यांना आपण बनू शकतो। आणि त्यामुळे भगवंत तर असे म्हणतात की मुलापेक्षा मुलगी कितीतरी श्रेष्ठ आहे। ऐक ना, जेव्हा एक वेळचा प्रसंग, राजा प्रसेनजीत भगवंताच्या समोर बसतो, तो प्रसन्न असतो, आनंदी असतो, आणि काही क्षणामध्ये एक दासी येते आणि राजाच्या कानामध्ये काहीतरी बोलते। राजाचा अत्यंत प्रसन्न असणारा चेहरा क्षणामध्ये पडून जातो। भगवंत हेरतात त्या चेहऱ्याला आणि म्हणतात की राजन, काही क्षणापूर्वी तुम्ही एवढे प्रसन्न होते, एवढे आनंदी होते, आता लगेच तुम्ही अप्रसन्न झाले, काय कारण आहे? तर राजा म्हणतो की भगवान, आताच मल्लिका राणी म्हणजे प्रसूत झालेली आहे आणि मल्लिका राणीने मुलीला जन्म दिला आणि त्यामुळे मी अप्रसन्न आहे, कारण मला पाहिजे होता मुलगा, कारण माझा राजवंश चालवण्यासाठी, माझ्या गादीवरती बसण्यासाठी मला मुलाची अपेक्षा होती आणि मला असं वाटलं की मला मुलगा प्राप्त होऊ शकतो, परंतु मल्लिका राणीने मुलीला जन्म दिल्यामुळे मी दुःखी आहे। भगवंत त्याच्या मनाला जाणतात आणि म्हणतात की राजन, असं काही नाही आहे, मुलगा असो अथवा मुलगी असो, या जगामध्ये दोघेही श्रेष्ठ आहे, मुलापेक्षा मुलगी श्रेष्ठ आहे, कारण मुलगी ही दोन भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण निभावते। ती जर सिलवान असेल, गुणवान असेल, सदाचारी असेल, नीतिवान असेल, तर आपल्या मातेपित्यांचं नाव ती रोशन करते, आपल्या मातेपित्यांना ती सन्मानाने जीवन जगण्यासाठी सहाय ठरत असते। ज्या घरी तिला दिलेलं असतं म्हणजे विवाहित करून, तर त्या घरी सुद्धा ती आपल्या सद्गुणाने, आपल्या चांगल्या गुणाने, आपल्या चांगल्या कर्माने त्या घराचा सुद्धा ती उद्धार करत असते। परिणामतः एक मुलगी दोन कुटुंबाचा अत्यंत चांगल्या प्रकारे उद्धार करू शकते। एवढंच नव्हे, एक मुलगी मातेची भूमिका खूप चांगल्या प्रकारे निभावू शकते, एक मुलगी पत्नीची भूमिका खूप चांगल्या प्रकारे निभावू शकते, एक मुलगी मैत्रिणीची भूमिका खूप चांगल्या प्रकारे निभावू शकते। आणि म्हणजे बहीण असेल, मैत्रीण असेल, आई असेल किंवा पत्नी असेल, या चारही प्रकारच्या भूमिका एक स्त्री खूप चांगल्या प्रकारे निभावू शकते। एक स्त्री बोधिसत्वाला सुद्धा जन्म देऊ शकते, एक स्त्री बोधिसत्वाला सुद्धा जन्म देऊ शकते, एक स्त्री चक्रवर्ती राजांना सुद्धा जन्म देऊ शकते। म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आपण आपल्या बाळावरती कशा प्रकारचे संस्कार देतो याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। म्हणजे बाळ मातेच्या गर्भामध्ये असतं, 3 महिन्यानंतर सायकोलॉजिकली बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ होत असते आणि 3 महिन्यानंतर हळूहळू बाळाची म्हणजे शरीराची जशी वाढ होत असते, मग शरीराची वाढ तर होणारच आहे, कारण माता खात असेल, पित असेल, व्यवहार करत असेल, तशा प्रकारे बाळाची गर्भामध्ये हळूहळू हळूहळू वाढ होत असते। शरीराची वाढ होते, मग मनाचं काय? शरीरासोबत मन पण आहे ना, मग त्या मनाची पण वाढ झाली पाहिजे, त्या मनाचा पण विकास झाला पाहिजे। तर मनाचा विकास सुद्धा करण्यासाठी आपल्याला संस्काराची अत्यंत गरज असते। मग जशा प्रकारे, जसं व्यवहारामध्ये आपण असं म्हणतो की माता भोजन जर करत असेल तिला बळजबरी आपण खाऊ घालतो, कसाठी? हे तुझ्यासाठी आहे, ह्या 1-2 घास तुझ्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळासाठी आहे, तू अधिकचं जेवण केलं पाहिजे, तू अधिकचं पाणी पिलं पाहिजे किंवा अधिकचं चांगल्या प्रकारचा तू व्यवहार केला पाहिजे। आपण तिला नेहमी सांगतो, तू जास्त कामं करू नको, तू जास्त बोलू नको, जास्त रागावू नको, ऐकण्या चिडचिड करू नको, तुझं मन जेवढं प्रसन्न राहील, जेवढं आनंदी राहील, तेवढं तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी सुद्धा ते चांगलं आहे। त्याचं कारणच असं असतं की मातेची मानसिकता जशी असेल, ऐकणं, या अवस्थेमध्ये मातेची मानसिकता जशी असेल तशा प्रकारचे संस्कार बाळावरती होत असतात। माता प्रसन्न असेल, आनंदी असेल, ऐकणं, सदा सर्व काळ हसमुख असेल, तर तशा प्रकारे त्या बाळावरती ते संस्कार पडत असतात। संस्काराच्या बाबतीमध्ये भगवंत असे म्हणतात की अगदी मातेच्या गर्भामध्ये बाळ असतात तेव्हापासून आपण ठरू शकतो, असंही नाही आहे की आपण गर्भसंस्कार विधी केला आहे किंवा त्याला खूप चांगल्या प्रकारचे संस्कार दिले आहे आणि तो आता खूपच चांगला बनेल, तो सिलवान बनेल, गुणवान बनेल, तागी बनेल, मोठा बनेल, असंही काही नसतं। म्हणजे संस्कार तर आपण देतोच, पण तो चांगला बनेलच असं नाही आहे, कारण संस्कार हे बदलणारे असतात, ऐक ना। संस्काराची परिणिती सातत्याने असली पाहिजे, जसं अंगुलीमाल उदाहरण आहे की ना, अंगुलीमालाचं आपल्याकडे, अंगुलीमाल सुरुवातीला त्याचं नाव अहिंसक ठेवतात, अहिंसक म्हणजे कुणाची हिंसा न करणारा अहिंसक, पण अंगुलीमाल 999 लोकांना मारतो, ऐक नाव काय आहे, अहिंसक आहे, परंतु 999 लोकांना तो मारतो, शेवटी आईची हत्या करण्यासाठी जातो, त्याला मनुष्य भेटत नाही, कारण त्याला त्याची प्रतिज्ञा पूर्ण करायची असते, 1000 लोकांची बोटं त्याला एकत्र जमा करायचे असतात। भगवंत जाणतात की तो अकुशल कर्म करत आहे, महापाप करत आहे, भगवंताचं मन परिवर्तन करतात, म्हणजे एक अहिंसकाचा हिंसक व्यक्ती बनतो आणि पुन्हा हिंसकाचा अरहंत
अंगुलीमाल बनत असतो। म्हणजे परिवर्तन कसं आहे बघा, सुरुवातीला अत्यंत चांगल्या प्रकारे सिलवान, गुणवान, हुशार, बुद्धिमान असणारा व्यक्ती दुसऱ्यांच्या संगतीमुळे डाकूपदाला प्राप्त होतो, डाकू होतो, प्रसिद्ध होतो, गुंड होतो। त्याच्यानंतर पुन्हा बुद्धाच्या संपर्कामध्ये येतो, पुन्हा सर्व काही गोष्टी सोडतो आणि पुन्हा तो दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करतो। एवढंच नव्हे तर भगवंत असे म्हणतात की भिक्षुंनो, अंगुलीमाल संपूर्ण भिक्खू संघामध्ये मैत्री करण्यामध्ये अग्र आहे। म्हणजे 999 खून करणाऱ्या व्यक्तीला भगवंताने मैत्रीमध्ये अग्रस्थान दिलं आहे। आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये हे संस्कार बदलणारे असतात। आता अंगुलीमाल सुद्धा आपण काय म्हणतो गर्भसंस्काराच्या निमित्ताने, भिक्षू लोक म्हणजे काय म्हणतात, कारण अंगुलीमाल जेव्हा भिक्षू बनतो, भिक्षू बनल्यानंतर तो नगरामध्ये जातो, लोक त्याला ओळखतात, लोक त्याला मारतात, दगड मारतात, विटा मारतात, काठ्या मारतात, त्याचं चिवर फाडतात, रक्त भंबाळ करतात, पात्र फोडतात। तर भगवंत असे म्हणतात की तू हे सहन कर। का सहन कर? कारण तू केलेले कर्म आहे। तू कोणाच्या आईला मारलं, कोणाच्या बहिणीला मारलं, कोणाच्या पित्याला मारलं, कोणाच्या भावाला मारलं, तू कोणाच्या ना कोणाच्या नातेवाईकाला मारलेला आहे। त्याच्या कर्माचा परिणाम तुला भोगावा लागणार आहे, त्यामुळे तुला लोक मारणार आहेत। तू हे सहन कर। आणि अंगुलीमाल सहन करतो। एकदा तो भिक्षाटनाला जातो, भिक्षाटनाला गेल्यानंतर असं म्हटलं की एक भगिनी प्रसूतीच्या वेदनेने विव्हळत असते, तिला बाळ म्हणजे प्रसूतीची होत नाही व्यवस्थित, तर त्याला खूप दुःख होते ते ऐकून। रस्त्याने तो भिक्षाटन करत असतो, आवाज ऐकतो एका घरामधून, पुन्हा तो विहारामध्ये येतो, भगवंताला, भगवान मी अशा अशा प्रकारचं दृश्य बघितलं। तर भगवंत म्हणतात की मग तू काय केलं? तो म्हणतो भगवान मी तर काहीच नाही केलं। भगवंत असे म्हणतात की पुन्हा जा त्या घरी, पुन्हा जा आणि त्या तिथे दारावर जाऊन तू अशा प्रकारे म्हण की या आर्य धर्मामध्ये जो जेव्हापासून मी प्रवेश केला आहे तेव्हापासून मी माझ्या कायेने, माझ्या वाचेने आणि माझ्या मनाने कधीही अकुशल कर्म केलं नाही, पाप कर्म केलं नाही, वाईट कर्म केलं नाही। या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने हे भगिनी तुझ्या गर्भामध्ये असणारं बाळ सुरक्षित राहो आणि तू सुद्धा सुरक्षित राहो। आणि असं म्हटलंय की त्या मातेला ती प्रसूती होते आणि बाळ सुखपूर्वक जन्मास येत असते। तेव्हापासून गर्भसंस्काराच्या निमित्ताने अंगुलीमाल स्वतःचा पाठ म्हणजे केला जात असतो। म्हणजे आपली ही जी मंगल मैत्रीची भावना आहे, आपलं जे चित्त आहे, आपलं जे मन आहे, म्हणजे मनामध्ये जशा प्रकारचे विचार आपण उत्पन्न करत असतो, कारण मन मुख्य आहे, भगवंत असे म्हणतात मन विचारांचं उगमस्थान आहे। चांगलेही विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात आणि वाईट विचार सुद्धा आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात। आणि त्यामुळे आपण ठरवलं पाहिजे की आपल्या मनाची मानसिकता आपण कशी ठेवली पाहिजे। आपलं आपल्या राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, हे संपूर्ण अकुशल विचाराला जर आपण वाढवत असेल तर तशा प्रकारचे संस्कार बाळावरती होत असतात। आणि त्यामुळे आपण सदा सर्व काळ रागराग नाही केला पाहिजे, द्वेष नाही केला पाहिजे, मोह उत्पन्न नाही केला पाहिजे। आपलं मन जेवढं शांत असेल, जेवढं शीतल असेल, जेवढं प्रसन्न असेल, जेवढं आनंदी आपलं मन असेल, तेवढं मन ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। कारण आपण जेवढं चांगलं करू तेवढे चांगले संस्कार आपल्या बाळावरती पडत असतात। या काळामध्ये आपण चांगल्या प्रकारचं एखादं पुस्तक घ्यावं, बाबा बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ असेल किंवा बाबासाहेबांचं रायटिंग ऑफ स्पीचेस असेल किंवा अन्य प्रकारचं एखादं ग्रंथ असेल, तर एक पेज होईना, दोन पेज, तीन पेज अशा प्रकारचं आपण रोज आणि वाचन केलं पाहिजे, थोडं चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे। सकाळी 5 मिनिटं आपल्या मोबाईलवरती आनापान सतीची भावना लावून द्यायची, 10 मिनिटांपर्यंत बसायचं शांत, आपण आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं किंवा एखादी धम्मदेशना ऐकायची। म्हणजे जेवढं चांगलं चांगलं, जेवढं चांगलं खाद्य करू आपण, नाही की नाही, जसं जमिनीमध्ये जर चांगली जमीन असेल तर बीज जर पेरलं तर आपण चांगलं उत्पन्न होते। अगदी विचारांचं खाद्य सुद्धा आपण आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं दिलं पाहिजे। मग नाहीतर आपण दिवसभर टीव्ही पाहतो, दिवसभर फेसबुक असेल, ऐक ना, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, मग ते बाळ जन्मास आलं की त्याला जोपर्यंत मोबाईल दिसला का ते प्रसन्न होते, ऐक ना। आता बघा लेकरं तुम्ही पाहतो ना, म्हणजे लहान लेकराचा समजा मोबाईल जर त्या हातातून घेतला तर तो एकदम रडतो, ऐक ना, रडत राहतो तो मोबाईल घेतला का, म्हणजे मोबाईलच्या पूर्णपणे लेकरं आहारी गेलेलं आहे बघा। म्हणजे संस्कार तेच असं, कारण आईनं तेच केलेलं असतं आणि त्यामुळे जसे तुम्ही संस्कार दिले तशा प्रकारे ते परिणाम घडत असते। आणि त्यामुळे लेकरांपासून मोबाईल, मोबाईलपासून लेकरांना दूर केलं पाहिजे, ऐक ना, मोबाईलपासून, हा मोबाईल जर जास्त वापरला डोळे खराब होतात बघा, ऐक ना, डोळे खराब होतात। आणि मोबाईल गोष्ट अशी आहे की त्यामधून चांगलं खूप शिकता येते पण त्याच्यापेक्षा जास्त वाईट आहे मोबाईलमध्ये। फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा व्हॉट्सअप असेल, ह्या सगळ्या गोष्टी। आणि त्यामुळे शक्यतो पहिले मुलांमध्ये जे म्हणजे खेळण्याची प्रवृत्ती होती, ऐक ना, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचे, बाहेर खेळायचे, इकडं
आता बिलकुल मात्र घरामध्ये मुलं राहतात, हातामध्ये मोबाईल राहतो आणि गेम जरी खेळला तरी त्या मोबाईलवर गेम असतो. ऐक ना, सगळे गेम सारे मोबाईलच असतात. शारीरिक कुठल्याही प्रकारचा श्रम नसते, मानसिक श्रम नसते आणि त्यामुळे एकल कोंडे जो प्रकार आहे मुलांमध्ये तो प्रकार येत असतो आणि त्यामुळे शारीरिक आणि बौद्धिक जी वाढ व्हायला पाहिजे तर तशा प्रकारची ती वाढ होत नाही. आणि त्यामुळे आपण खूप चांगल्या प्रकारे आपल्या बाळावरती संस्कार दिले पाहिजे, कारण संस्काराशिवाय काही नाही आहे. बाबासाहेब असं म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. एक उदाहरण देतात बाबासाहेब की जसं दोन स्त्री आहेत, एक स्त्री सर्वसामान्य स्त्री आहे, तसं बाबासाहेबांनी स्पष्टपणे असं म्हटलं, एक ब्राह्मण स्त्री आणि एक दलित स्त्री, असं स्पष्टपणे रायटिंग ऑफ स्पीचेसमध्ये बाबासाहेबांनी उल्लेख केला. परंतु आपण असं गुरुदुरी, एक सर्वसामान्य स्त्री आहे आणि एक शिकली सवरलेली स्त्री आहे, ज्ञानी स्त्री आहे. तर शिकली सवरलेली ज्ञानी स्त्री असा विचार करते की माझ्या गर्भामध्ये बाळ आहे आणि माझ्या गर्भामध्ये असणारं बाळ जेव्हा जन्मास येईल त्याला मी खूप चांगल्या प्रकारचं शिकवेल, त्याला चांगलं मोठं बनवेल आणि जिथे कुठे एक चांगल्या प्रकारची एखादी पोस्ट असेल, हायकोर्टाची पोस्ट असेल, जजची पोस्ट असेल किंवा अन्य प्रकारची पोस्ट असेल, तर अशा प्रकारच्या पोस्टवरती माझ्या बाळांना जाण्यासाठी मी तशा प्रकारचं त्याला घडवेल, तशा प्रकार शिकवेल त्याला, असा एक चांगल्या प्रकारची स्त्री विचार करते. दुसऱ्या प्रकारची स्त्री जी सर्वसामान्य आहे, जिची बौद्धिक पातळी खूप कमी आहे, तर तिच्या गर्भामध्ये असणारं बाळ असेल तर ती असा विचार करते, म्हणजे ती जशा प्रकारचं कार्य करत असेल तशा प्रकारे ती विचार करते की एखाद्या ठिकाणी म्हणजे झाडूचं काम करत असेल तर झाडू माझा मुलगा करेल किंवा मुलगी करेल, अशा प्रकारचा विचार करते. म्हणजे विचार जशा प्रकारचा आपण करत असतो, ऐक ना, बाबासाहेब असं म्हणतात की हाय लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, म्हणजे आपण जसं राहणीमान आपलं उच्च असलं पाहिजे तशी विचारसरणी सुद्धा आपली उच्च कोटीची असली पाहिजे. कारण तुम्ही जशा प्रकारचा विचार करसाल, आयएएस बनण्याचं जर आपण स्वप्न हातामध्ये घेतलं किंवा तशा प्रकारचा स्टडी केला, आपण अभ्यास केला, तर आयएएस नाही ते किमान किंवा त्याच्या खालची तरी पोस्ट करेल. पण आपण जर समजा खालचीच जर विचार केला असेल तर वरची पोस्ट आपल्याला कधी प्राप्त होऊ शकते का? नाही. तर त्यामुळे विचार करताना नेहमी आपण हाय लेवलचा विचार केला पाहिजे. मग हे कशामुळे होतं? तर चांगल्या प्रकारचे संस्कार दिल्यामुळे. मग तसे आपल्याला प्रयत्न करावे लागतात, परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते. बाबासाहेब असं म्हणतात की मी जे घडलो हे सगळं, हे सर्व काही माझ्या पाठीमागे, एवढं बनण्याच्या पाठीमागे जर कोण असेल तर ते माझे पिता आहे, रामजी बाबा आहे. कारण मला अभ्यास करण्यासाठी, मला मेहनत करण्यासाठी, परिश्रम करण्यासाठी माझे बाबा रात्ररात्र जागायचे की मी जेणेकरून अभ्यास करावा. म्हणजे माझ्यामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या चांगल्या गुणाला जर वाव कोणी दिला असेल तर माझ्या पित्याने दिलेला आहे. म्हणून माझ्या संस्काराला घडवण्यासाठी, मला बनवण्यासाठी माझ्या पित्यांचं फार मोठं योगदान आहे, असं बाबासाहेब कृतज्ञभाव आपल्या पित्याच्या प्रती व्यक्त करत असतात. आणि त्यामुळे माता पित्यांची फार मोठी जबाबदारी असते आपल्या पाल्यांच्या प्रती, आपल्या मुलांच्या प्रती. आणि त्यामुळे गर्भामध्ये असतानाच आपण चांगले संस्कार द्यावे. गर्भाच्या बाहेर बाळ आलं तेव्हाही त्याला चांगल्या प्रकारचे आपण संस्कार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण संस्कार हे सतत असले पाहिजे, संस्कार हे सतत असले पाहिजे. आणि त्यामुळे सुद्धा आपण सुद्धा आपल्या बाळाला खूप चांगल्या प्रकारचं बनवण्यासाठी आपली बौद्धिक पातळी आपण वाढवावी, आपण चांगले कर्म करावे, कुशल कर्म करावे, पुण्य कर्म करावे. शक्यतो आपल्या चित्तामध्ये राग उत्पन्न करू नये, द्वेष उत्पन्न करू नये, मोह उत्पन्न करू नये. मंगल मैत्रीची भावना करावी, आपल्या स्वतःप्रती मैत्री करावी, इतरांच्या प्रती मैत्री करावी. मैत्रीभाव सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण केला पाहिजे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपल्या बाळाला चांगल्या प्रकारचे संस्कार देण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे ताईने तू कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं, जे काही वेळ असेल, प्रसंग असेल तर दानपुण्य करावं, कुठे धम्मदेशना विहारामध्ये एखादा प्रसंग असेल धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जावं आणि उपोषशीलाचं पालन सुद्धा करावं. जसं पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, दोन अष्टमी आहेत, तर शक्यतो त्या दिवशी उपोषशीला सुद्धा पालन करण्याचा आपण प्रयत्न करावा. राहिला संध्याकाळचं न जेवण्याचा, तर असं वाटलंच थोडंसं खायचं तर खाऊ शकतो आपण, असं काही फार म्हणजे कंपल्स नाही आहे. केवळ भोजन म्हणजे उपोषशील नाही आहे. आपल्याकडून कायने, वाचेने, मनाने चांगल्या प्रकारचे कर्म घडावे यासाठी आपण ते उपोषशीलाचं सुद्धा पालन केलं पाहिजे. कारण जेवढे काही चांगले कर्म आपण करू तेवढा बाळावरती चांगल्या प्रकारचे संस्कार पडू शकतात. आणि त्यामुळे आज मंगलमय प्रसंगी प्राजक्ताताईंच्या गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे या बाळाला आयुष्यवर्ण सुखाने बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्यवर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्श्वित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करतो. आज ताईच्या या गर्भसंस्काराच्या निमित्ताने
जे काही तुम्ही भोजन दान दिलं, चिवर दान करतात, फळ दान करतात, जे काही दान पुण्य आपण करतात, हे संपूर्ण दान कर्म, हे कुशल कर्म, पुण्य कर्म ताईच्या गर्भासाठी आणि ताईसाठी त्यांचं दानाचं त्या अनुमोदन या ठिकाणी मी करत आहो. ताईंना सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्श्वित मनोकामना ढगातून मुक्त झाल्या, शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धर्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.